नमस्कार, आप लोग केके न्यूज मध्ये पुन्हा एकदा स्वागत। कराड दक्षिण मतदार संघ ह्या मतदार संघाला एक ऐतिहासिक वारसा आहे। तो वारसा म्हणजे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी त्यावेळी ज्या पायाभूत सुविधा आणल्या, म्हणजे कॉलेजेस असतील हे असतील, ते आज कुठेतरी यशवंत विचार कमी पडताना दिसत आहे। विधानसभेचं ढोल आणि मुद्द्याचं बोल या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून मी पोहोचलेलो आहे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील जोयेवाडी या गावामध्ये। जोयेवाडी ज्यावेळी 2019 ला विद्यमान आमदार ज्यावेळी आमदार झाले ना, त्यावेळी तो निधी टाकला होता बाबा इथला पाणंद रस्ता विस्तार, तो निधी आता जे नवीन बॅनर लावले 2024 त्याही बॅनरवर तोच टाकला होता निधी। आमच्या डोक्यात आहे की पृथ्वीराज बाबा निवडून यावे, त्यांनी विकास भरपूर केलेला आहे। विद्यमान आमदार इलेक्शन लागलं की ते उडत 4 दिवस बाहेर येतील, पुन्हा 5 वर्ष ते फिरकत पण नाही, ते इकडे बघत पण नाही। जे यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते त्यांनी ज्या कराडला ज्या लेवलला घेऊन गेले ते लेवल इथे कुठेतरी कमी पडताना दिसत आहेत। शाळेच्या 2 खोल्या बांधायसाठी आलेले, एक कुदळ मारली आणि ते गेले, ते अजून त्या जोयवाडी गावात आमच्या आलेलेच नाहीत। ते मुख्यमंत्री असताना त्यांना एवढं त्यांच्याकडे दर्जा होता मुख्यमंत्रीचा, तर त्यांनी आयटी क्षेत्र तर आणायला पाहिजे होतं इथं। सर्वसामान्य जनतेत मिळून मिसळून काम करणारं नेतृत्व पाहिजे आम्हाला। बिगर आमदार असताना जर त्यांनी विकास केलाय। अतुलबाबा भोसले ही शेवटचा आमदार होणार निश्चित हो, 100%। आमच्या मनातला आमदार फक्त आणि फक्त अतुलबाबा भोसले। आ आ येस ब ब क क कणीदार ख ख खमंग ग ग गोकुलतू हा अगदी घरच्या सारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळतू। नमस्कार, आपलं केके न्यूज मध्ये पुन्हा एकदा स्वागत। विधानसभेचं ढोल आणि मुद्द्याचं बोल या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून मी पोहोचलेलो आहे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील जोयेवाडी या गावामध्ये, आणि या गावातीलच काही लोकांशी आपण संवाद साधणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांच्या मनातील नेमका आमदार कोण आहे, त्यांच्या परिसरात विकास झाला की नाही हे जाणून घेण्याचा प्रयत्न मी करणार आहे। मात्र त्यापूर्वी तुम्हाला सांगतो की या मतदारसंघामध्ये माजी मुख्यमंत्री राहिलेले काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण आणि दुसरीकडे भाजपचे नेते अतुलबाबा भोसले या 2 मातब्बर नेत्यांमध्ये थेट लढत होणारची चिन्ह दिसत आहेत। त्या काय नेमकी राजकीय परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठीच मी आज जोयेवाडी गावातील ग्रामस्थांशी गप्पा मारणार आहे। दादा काय सांगाल, काय गावात तुमच्या आत्ता नेमकी परिस्थिती आहे? आत्ता सध्या तरी आमच्या डोक्यात आहे की पृथ्वीराज बाबा निवडून यावे, त्यांनी विकास भरपूर केलेला आहे, भरपूर विकास केलेला आहे, त्यामुळे पृथ्वीराज बाबाचे आमदार होणार 100% गॅरंटी आम्हाला आहे। पृथ्वीराज बाबा तुम्ही म्हणताय येणार, पण मुख्यमंत्री असताना देखील त्यांनी अनेक विकास कामं त्यांच्याकडनं झालीच नाहीत, पण आता त्यांनी विकास केला का तर केलाच आहे। उशिरा केला पण केला का तर केला, त्यांनी विकास केला, प्रत्येक गावचा त्यांनी विकास केलेला आहे। आता लोक मग बदल का मागा लागलेत? लोक बदल म्हणजे की त्यांच्याकडे आता काही संस्था आहे का? नाहीये, पण त्यांनी गावाचा विकास केला आहे का तर 100% केलेला आहे। तुम्ही काय सांगताय, तुमच्या मनातला आमदार कोण? आमच्या मनातला आमदार कराड दक्षिणचे सध्या अतुलबाबा, कारण युवा चेहरा आहे आणि आमदार नसताना सगळ्यात जास्त निधी म्हणजे 700 कोटींचा निधी आणलेला आहे। 700 कोटींचा निधी कसं काय आणला होतं? देवेंद्र फडणवीस साहेब, चंद्रकांत दादा यांच्या मार्फत आणि विविध मंत्री आहेत आत्ता सत्तेत, त्यांच्या मार्फत त्यांनी निधी आणलेला आहे। पण जे आपल्या इथं दुसरे उमेदवार जे आहेत पृथ्वीराज बाबा चव्हाण यांनी देखील मोठा निधी आणून या भागात विकास केलाच की? विकास आता त्यांना त्यांच्या पाटण कॉलनी चोपडबुट्टे त्याचा विकास करता आला नाही, म्हणजे थोडक्या सांगतो तुम्हाला, एवढ्या वर्ष झाले ते सत्तेचे होते आणि शिवाजी स्टेडियम सारखं स्टेडियम आहे आपल्या इथे मोठे, त्याचा विकास त्यांना करता आला नाही। बरं, हां, आणि ते कराड दक्षिणचा काय विकास करणार आहेत? बरं, आता सध्याच्या घडीला तुमच्या जुळेवाडी गावात त्यांनी किती विकास केला? जुळेवाडी गावात आम्हाला 70 लाख रुपयाचा निधी आपल्याला दिलेला आहे। बरं, आणि विद्यमान आमदार आहेत ते त्यांनी काय केलं? विद्यमान आमदारांनी दिला, शेवटी आमदारांची कामं आहेत, आमदार करणार
नाही आमच्या गावात किती एक वेळा एक दोन वेळा एक म्हणजे पाच वर्षात एकदा येऊन गेले असतील ते इकडे आलेलेच नाहीत कृष्णा काठावर. अतुलबाबा भोसलेंचा कसा आहे संपर्क? अतुलबाबा कायम जनसेवेत असतात हॉस्पिटलच्या माध्यमातून जेवण शुगर आहे कृष्णा कारखाना आहे त्याच्या माध्यमातून कायम जनसंपर्कात असतात अतुलबाबा. मला तुम्ही सांगा की विद्यमान आमदार तुम्ही म्हणता पृथ्वीराज बाबा पुन्हा यावेत असे आम्हाला वाटते. आता सध्याच्या घडीला बघितलं तर तुमच्या कराड विधानसभा मतदारसंघामध्ये बेरोजगारीचा महत्त्वाचा प्रश्न आहे, त्यांनी बेरोजगारीसाठी काहीच केलं नाही असं म्हणतात. अगदी बरोबर आहे, पण त्यांनी गावाचा विकास केला का? तर केला. प्रत्येक गावात त्यांनी काँक्रीट वगैरे जे रस्ते वगैरे जे आहेत ते त्यांनी केलेले आहेत. बर, आता त्यांच्याकडे संस्था नाही आहेत. आता जर समजा मला त्यांनी समजा कामाला घेतलं असं किंवा ठीक आहे मी त्यांना बनू मग तेच माझे हा विषय नाही आहे. गावासाठी काहीतरी विकास. बर, रस्ते गटर्स पाणी हे प्रश्न पायाभूत सुविधा या ओतच राहतात. महत्त्वाचा मुद्दा मी काय म्हटलो की रोजगार निर्मिती जी या ठिकाणी व्हायला पाहिजे तुमच्या मतदारसंघामध्ये बेरोजगारांची संख्या जास्त आहे त्यांच्यासाठी त्यांनी काहीच केलं नाही असं म्हणतात. अगदी बरोबर आहे. रोजगार म्हणजे बेरोजगारी जे आहेत त्यांच्यासाठी विकास काहीच नाही आहे. अगदी बरोबर. त्यासाठी काय काय करायला पाहिजे होतं? आता त्यांच्याजवळ म्हणजे जे त्यांच्याजवळ आहेत तेवढंच ते करणार ना. बर, तुम्ही सांगा, तुम्ही अतुलबाबा भोसले म्हणालात, त्यांनी रोजगार निर्मितीसाठी काय प्रयत्न केलेत का? केलेत भरपूर. आता जयन शुगर सारखा कारखाना आहे कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून रोजगार निर्मित आहे. मयूर सारखे पुटे आहे शिक्षण संस्थेच्या मार्फत त्यांनी भरपूर रोजगार केलेले आहेत रोजगार निर्मित. आणि आमदार झाल्यानंतर ते त्यांनी असं सांगितले की आपले तासवडे एम आय डी सी त्याचा डेव्हलपमेंट करून तिथे म्हणजे विविध कंपन्या आणून रोजगार निर्मिती करू आपण. आणि आत्ताचे विद्यमान आमदार आहेत त्यांनी म्हणजे मुख्यमंत्री होते करारसारखे पाणी आहे कृष्णा नदी आहे तिथे डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होती रोजगार निर्मिती कंपनी भरपूर येऊन रोजगार निर्मिती व्हायला पाहिजे. सलग दोन वेळा ते आमदार आहेत मुख्यमंत्री पण झाले मुख्यमंत्री होते परत खासदार होते 8 वर्ष दोन टर्म खासदार होते तरी सुद्धा त्यांनी काही कंपन्या वगैरे आणलेल्या नाही. बर, आणखीन काही लोक आपण त्यांच्याशी बोलूयात. आता काय सांगाल, विधानसभा निवडणूक आहेत, कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातला एक मतदार म्हणून तुमच्या मनातला आमदार कोण? अतुल भोसले. का हो बाबा? अतुल बाबांनी कोरोनाच्या काळात बरीच माणसांनी जीवनदान दिलं किंवा बिलांचं म्हणा हे म्हणा देवदूतच झाले कोरोनाच्या काळात त्याच्यामुळं अतुल बाबा आमदार हो. त्यांचा संपर्क जास्त असल्यामुळे किंवा माणसांनी जास्त रोजगार उपलब्ध करून देणे म्हणजे कृष्णा हॉस्पिटल असेल पुन्हा जेवण शुगर असेल कृष्णा साखर कारखाना असेल त्याच्यामुळे अतुल बाबा. मग आता विद्यमान आमदारांनी पण भरपूर विकास केला व त्यांच्याकडनं भरपूर निधी आणला इकडं असं म्हटलं जाते. विकासपेक्षा माणूस जगला पाहिजे ना हा महत्त्वाचा विषय. विकास काय सर्व करतात विकास कोण करत नाही सगळेच विकास करतात. पण जे कोरोनाच्या जे काळात जे बाबांनी काम केलं कोणीही करू शकलं नाही म्हणजे हा माझा वैयक्तिक प्रश्न जे अतुल बाबांनी जे केलं कोरोनाच्या काळात म्हणा पेशंटला म्हणा ही म्हणा देवदूतच धावून गावापुरतच केलं का होते? नाही 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 सर्व सामान्य माणूस केलं. आता आम्ही आमचं गाव वाळवा तालुक्यातलं किल्ले मच्छिंद्रगड आमचं गाव जरी आमच्या गावातले पेशंट जरी जर गेले हेरगड ट्रस्टवर तरी बाबाने अतिशय चांगल्या पद्धतीने केलं. तुम्हाला काय वाटतंय सांगा तुमच्या मनातला आमदार कोण असेल? तर हा मतदारसंघ बघता कराड दक्षिण मतदारसंघ ह्या मतदारसंघाला एक ऐतिहासिक वारसा आहे. तो वारसा म्हणजे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी त्यावेळी ज्या पायाभूत सुविधा आणल्या म्हणजे कॉलेजेस असतील हे असतील ते आज कुठंतरी यशवंत विचार कमी पडताना दिसत आहेत. म्हणजे पृथ्वीराज बाबा असतील किंवा त्यांच्या विरोधातील उमेदवार अतुलबाबा भोसले असतील यांनी जे तरुण आहेत यांची घोर निराशा केलेली म्हणजे जे उच्च शिक्षित असतील यांचं कसं असतं इकडे गेलं की हे यांच्या फक्त मोठमोठ्या भाऊकीतली फक्त कामाला लावणार जे सर्वसामान्य आहेत त्यांना काही कामाला लावणार नाहीत. नंतर पृथ्वीराज बाबा
जे काँग्रेसचे आहेत म्हणजे पहिल्यापासून जे काँग्रेस काँग्रेस करतात त्यांचंच फक्त बघतात, बाकीचे या दोघांनी पण घोर निराशा केलेली आहे. इथे फक्त तरुण असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील यांचं काही सुद्धा ह्यांनी म्हणजे फक्त त्यांना मिंद्यात राहायचं एवढंच ह्यांनी काम केलेलं आहे. मग एक कोणतरी नवीन उमेदवार असा या कार्यदक्षिणला लाभला पाहिजे जो यशवंतराव चव्हाणांचा खरंच विचारांचा पायिक असेल आणि तो कार्यदक्षिणला पुढे घेऊन जाईल असं आमचं एक तरुणांचं मत आहे. बरं, एक तरुण म्हणून तुम्ही चांगला मुद्दा मांडला आणि मात्र तो एक चांगला चेहरा तुम्ही म्हणताय, एक चांगला उमेदवार पाहिजे, चांगला आमदार पाहिजे म्हणताय, तो चेहरा कोण असावा तुम्हाला वाटतंय? तो चेहरा एक सुशिक्षित आणि एक त्याला एक जाण असावी की बाबा एक सगळ्या गोष्टी म्हणजे उद्योग त्यानंतर ज्या गोष्टी असतात म्हणजे आपण विकास करू शकतो त्या एकदम म्हणजे असं त्यामध्ये जातपात न बघता किंवा धर्म वगैरे न बघता त्यांना एक विकास करावा. कारण की कर्नाटक हा खूप समृद्ध असा एक मतदारसंघ आहे, हा आपण एक महाराष्ट्रातला एक चांगला मतदारसंघ म्हणून एक आपण घेऊन जाऊ शकतो पुढे असा. तर असा कोणतरी उमेदवार असावा म्हणजे मी काय म्हणतो आता राजसाहेब असतील मनसे त्यांनी उमेदवार दिला तर तरुण पिढी त्यांच्या पाठीशी एक उभी राहू शकते किंवा एक बाबा बदल पाहिजे. आता माणसं किटलेले आहेत की हे ते हे विद्यमान आमदारांनी भरपूर विकास केला तर बदल कशासाठी पाहिजे? विकास केला की मी नाही त्याला ते आमदार होते मुख्यमंत्री होते त्यांना जो निधी भेटला त्याच्यानंतर विकास करणारच कारण ते मुख्यमंत्री होते. नंतर विद्यमान आमदार आमदार निधी हा पडतोच त्यांना विकास करावाच लागतो. विरोधक त्यांच्या विरोधात जे विरोधक असतात त्यांना त्यांच्यावर टीका करून त्यांना पण त्यांची जर सत्ता असते विरोधी विरोधकांची तर त्यांना पण निधी आणता येतो. पण ज्या गोष्टी खऱ्या अर्थानं घडल्या पाहिजेत ग्राउंड लेवलला त्या घडताना दिसत नाहीत तिथं. बरं, जे यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते त्यांनी ज्या कराडला ज्या लेवलला घेऊन गेले ते लेवल इथं कुठेतरी कमी पडताना दिसत आहेत. त्यामुळे एक चांगला उमेदवार पाहिजे जो यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा पायिक असेल आणि खरोखर ग्राउंड लेवलला काम करेल असा एक नवीन उमेदवार इथं निवडून येण्याची गरज आहे. काय सांगाल तुम्हाला काय वाटतं विकास झाला का खरंच? विकास आता आमदार असत मुख्यमंत्री होते ते आमदार आहे खासदार होते हे कोणीही आमदार मुख्यमंत्री किंवा खासदार असताना कोणीही विकास करते विकास कामे होत राहतात. परंतु रोजगाराचं आता आयटी पार्क मुख्यमंत्री असताना त्यांनी आयटी पार्क उभं करायला पाहिजे होतं कराडात. पायाभूत सुविधा कराडात आहेत, पाणी आहे सर्व आहेत, रोड कन्स्ट्रक्शन आहे सर्व आहे आणि महत्त्वाचं कंपन्या रोजगार तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे त्यांनी प्रयत्न केलेला नाही काही विद्यमान आमदारांनी काही प्रयत्न केले नाही. पितुराई बाबांनी मुख्यमंत्री असताना सुद्धा कोणतीही कंपनी आणलेली नाही कराड दक्षिणमध्ये किंवा आय टी कंपनी कोणतीही आणलेली नाही. त्यामुळे यावेळेला पितुराई बाबांचा पराभव अटळ आहे. तुम्ही काय सांगाल रोजगार निर्मितीसाठी ते कमी पडलेच का? पडले अक्षरशः इथले सुशिक्षित तरुण त्यांना पुण्याला जावं लागतं मुंबईला जावं लागतं. सुशिक्षित जे हे आहेत मुलं आहेत त्यांना पुण्याला का जावं लागतं? मग त्यांना इथंच नोकऱ्या भेटल्या पाहिजेत ना. मुख्यमंत्री असताना त्यांना एवढं त्यांच्याकडे दर्जा होता मुख्यमंत्रीचा तर त्यांनी आय टी क्षेत्र तर आणायला पाहिजे होतं इथं. आज तुम्ही इंजिनियर असतील मोठ BSBCA MSC करणारी पोरं पुण्या मुंबईला जातात हे किती मोठा अपयश आहे. आज इथं जर त्या कंपनी आल्या असेल त्यांना इथल्या इथं नोकरी करायला भाग पडला असताना हे भरपूर अपयश आहे. मित्रा तू काय सांगशील? तू तरुण आहेस कसं बघतोय या निवडणुकीकडे? आता माझा मेन मुद्दा काय माहितीये का, मी 2014 इलेक्शन स्वतः बघितलंय, 2019 बघितलंय आणि 2024 बघतोय. म्हणजे आता हे मुलाखत तुम्ही घ्यायला आलाय जे दोन आता विद्यमान जे आमदार आहेत जे विद्यमान आमदारांनी आता तुम्ही बघितलं असेल की आता जे इलेक्शनच्या आधीवर जे बॅनर लावलो ना म्हणून एवढा एवढा निधी टाकला किंवा काय केलंय जो निधी या जुळेवाडीत बाकीच बाहेरच राहू दे या जुळेवाडीत ज्यावेळी 2019 विद्यमान आमदार ज्यावेळी आमदार झाले ना त्यावेळी तो निधी टाकला होता बाबा इथला पाणंद रस्ता विस्तार तो निधी आता जे नवीन बॅनर लावले 2024 त्याही बॅनरवर तोच टाकला निधी. मग आता एकही निधी न देता आता जुळेवाडीला आता कुठलाही निधी दिलेला नाही तो निधी बिन देता सगळं आता जर तुम्ही जर त्या बॅनरवर जर तुम्ही निधी टाकत असलात तर ते दुर्भाग्य आहे ना. म्हणजे फक्त त्यांचा विकास हा निधी फलकापुरताच मर्यादित राहिला? फलकापुरता मर्यादित राहू दे काय विषय नाही. फक्त काय 2019 तुम्ही जर निधी देत असला ना 2024 तर जर निवडणूक चालू झाल्या ते जर तुम्ही फ्लॅक्स करून जर ते लावत असला मागचा जुना निधी जो आता 2024 जो निधी दिला बाबा गोडन पानं किंवा इथलं गावातले रस्ते
डॉक्टर अतुल भोसलेंच्या यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ते विस्तार आता झालेत पूर्णपणे. आता जे मग विद्यमान आमदारांनी तर विकास केलाच नाही. काय जर विकास केलेला नाही बरं, ह्याच्या पाठीमागे दिला निधी काय विषय नाही दिलेला नाही आम्ही असं बिन म्हणत नाही. कारण आता याचा चालू घडेल बाबा 2019 निधी तुम्ही फ्लॅक्सवर टाकू शकत नाही ना. हे फक्त माणसांना भुलवण्याचा प्रयत्न चालू आहे की बाबा नू आपण बाबा करू शकतो. दोन तुझ्या मनातील आमदार कोण? डॉक्टर अतुल भोसले बाबा. काय कारण? कारण काय माहिती का, एकही कुठलंही पद नसताना एवढा निधी आणणं किंवा आपला छत्रपती शिवाजी स्टेडियमला निधी आणणं बरं, त्यांनी विद्यमान आमदार होते ते मला मान्य आहे सगळं आहे बाबा, मुख्यमंत्री होते बरं, त्यांनी आतापर्यंत आणाय पाहिजे होतं ना बाबा. तुम्ही म्हणताय की बाबा कराडची ओळख सगळं ते सगळं म्हणतात, पण तुम्ही आतापर्यंत का कराड दक्षिणेसाठी का आणलं नाही हे साजे काय बाबा, त्यांनी त्यांच्यापर्यंत आणाय पाहिजे होतं ना सगळं करायला पाहिजे होतं, त्यांनी आतापर्यंत का आणलं नाही की बाबा नू तुम्ही इलेक्शन झालं की इलेक्शनच्या अगोदर 4-5 दिवस दिसणार गावात किंवा प्रत्येक गावाने जाऊन गाठी पिठी घेणार बरं, लय महिन्याभर अधुग्रे आता परत तुम्ही दिल्लीला गेला की परत गाव जुळेवाडी त्यांना माहिती घ्यायचा बरं. 2019 झाल्यानंतर 2019 अधुगर फक्त एकदा झालीत ते जुळेवाडीत, त्यानंतर जुळेवाडीत एकदाही आलेलं नाही ती. डॉक्टर अतुल भोसले कुठलंही पद सत्ता काही नसताना कराड दक्षिण व टोटल सगळ्या गावांनी प्रत्येक कार्यक्रम अटेंड करतात ते येतात 100%. पण इकडं पृथ्वीराज चव्हाणांचा जनसंपर्क चांगला आहे, त्यांनी विकास भरपूर केला. या कुठे केलाय दाखवा ना, कुठे केलाय दाखवा म्हणून काय काय गावांनी केलाय 100%. आम्ही नाही पण म्हणणार भाऊ त्यांनी केलेलं नाही असं, पण त्यांच्या दुपटीनं अतुल बाबांनी आता निधी टाकून प्रत्येक गावात कामं केलीत. यावेळी बदल होणार का असं वाटतं? 100% बदल होणार. युवकांना युवा तडफदार नेतृत्व असं मिळालं पाहिजे, कारण सर्वसामान्य जनतेत मिळून मिसळून काम करणार नेतृत्व पाहिजे आम्हाला. नक्कीच, अगदी पोट तिडकीनं या तरुणांना आपल्यासमोर जो भागाचा विकास झाला ते मागच्या वेळेला जो फलक होता त्याचप्रमाणे ते फलक लावले जातात दुसऱ्या निवडणुकीत, असा आरोप या तरुणानं केला आहे. या ठिकाणी आणखीन काही लोक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. दादा काय सांगाल, विधानसभा निवडणूक आहेत, तुमच्या मनातला आमदार कोण? अतुल बाबा. आपल्या भागात विकास त्यांनी भरपूर केला आहे. झाला इथे विकास? झाला. बिगर आमदार असताना सगळं त्यांनी विकास केलाय. आपण विद्यमान आमदारांकडनंच विकास भरपूर झाला असं म्हणतात ना, म्हणून काय करायचं म्हणाय काय पण म्हणाय ते. विद्यमान आमदार इलेक्शन लागलं की ते उडत 4 दिवस बाहेर येतील, पुन्हा 5 वर्ष ते फिरकत पण नाही, ते इकडे बघत पण नाही. आणि आजच नवं जवळजवळ 35-40 वर्ष झालं हीच अवस्था ह्या भागाची. मग ते 35-40 वर्ष दोन वेळा ते आमदार का झाले? दोन वेळा आमदार झाले म्हणजे कसं आहे, पक्षाचा एक तर ही झाला, पक्ष काँग्रेस पक्षाचा असल्यामुळं, आणि आमच्या बाबांचं कसं आहे जरा एवढं लोकल त्या वेळेला नव्हतं त्यामुळं. आता त्यांची कामं आहे ते कोरोना काळात सगळं त्यांनी भरपूर काम केलं, माणसांची कामं झाली पाहिजे त्यांना. बरोबर, नुसता चांगला माणूस आहे, स्वच्छ चरित्र आहे, सगळं बरोबर आहे, पण तो कामच काय करत नसला तर उपयोगाचा काय, जनतेचं काय तर काम झालं पाहिजे. आज कुठलंही पद नसताना ह्या भागाचा विकास झाला आहे हे बघितलं पाहिजे का नाही, आणि एक चान्स द्यायला काय हरकत आहे आपल्या माणसाला. आता 10 वर्ष तर आम्ही त्याच्यानेच मतदान दिले, आता ह्यावेळेला दिलं पाहिजे का नाही, म्हणून द्या एवढं. करतील ते विकास आमदार? 100%. बिगर आमदार असताना एवढा विकास केला म्हणजे ह्या भागाचा विकास तीच करू शकते ती एवढी गॅरंटी आम्हाला. रोजगार निर्मितीसाठी विद्यमान आमदारांनी काय केलं? रोजगार निर्मिती त्यांच्या 3 पिढ्यांच्यापासून रोजगार निर्मिती आहे, ही सगळा भाग आहे त्यांच्या ह्याच्यावर आहे. 3 पिढ्या आता जी आता अतुल बाबांच्या ह्याच्यावर आहे. नाही पण विद्यमान आमदारांनी किती काम? विद्यमान आमदारांनी मला तर काय कुठं काय दिसत नाही त्यांचं काय, इथं आपल्या भागात तर काय कुठं एक पण माणूस कुठं कामाला लागला असं काय दिसत नाही. बरं, रोजगाराच्या नावानं तर बॉम्बच आहे, फक्त हे गटातटाचं राजकारण करूनच फक्त निवडून याचा एवढाच विषय आहे. ह्यावेळेला ती 100% येऊ शकत नाही निवडून, म्हणजे यावेळी गटातटाच्या राजकारणाचा फरक पडणार नाही असं म्हणतात? नाही फरक पडत नाही, यावेळेला माणसांनी कोण काम करतोय आणि कोण योग्य आहे हे ओळखले, त्यावेळेला कोण बोलता पाहिजे बळी पडणार नाही अगदी 1000%. मग कुठलं गाव? जुळेवाडी. बर, आता विधानसभा निवडणूक आहे ती, हां काय वाटते तुमच्या मनातला आमदार कोण असावा? अतुल बाबा. का हो? काय कार्य त्यांचं चांगलं आहे ना, पण विद्यमान आमदारांचं पण कार्य आहेच की. हां, विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण त्यांचं कार्य आहे सोडा, पण ती कसं आहे माहिती आहे का, गावस्वरूपी ही आपलं आपल्या भागातलं जर विकास झाला पाहिजे असला तर अतुल बाबा आमदार. पृथ्वीराज चव्हाणांनी या भागात विकास केला आहे, पृथ्वीराज चव्हाण मुख्य आपले आमदार आहेत, हां तिने या भागात विकास केलाय का? केलाय की. मग अतुल बाबा कशाला पाहिजे विकास झालाय तर? आता कसं झालंय सांगू का, त्यात त्यांचं कसा विषय आहे किंवा आत्ता आपल्याला आत्ताच्या नवीन पिढीला काय नवीन पिढीचा विचार केला तर आत्ता त्या माणसाची गरज आहे,
त्यांच्याकडनं आमदार नसताना किंवा कुठलं पद नसताना त्यांनी भरपूर निधी केला आणला विकास केला ते म्हणतात कसं शक्य झालं त्यांना कुठलं अतुलबाबा भोसलेंना त्यांच्या त्या ह्याच्यामुळं हे करायला लागलेत ना ते आता त्यांचं आता त्या पक्षातच आहे ते ना ते लक्षात आलं का बर मग काय वाटतं यंदा परिवर्तन होणार का नाही 100% होणार होणार 100% दादा विधानसभा निवडणूक आहे जातात तुम्ही एक नागरिक म्हणून या निवडणुकांकडे कसं बघताय कसं माहिती हे भोसलेत नाही अतुल बाबा भोसले यांच्या संस्था आहेत त्या बँका आहेत त्या कारखाना आहेत पुन्हा एवढा मोठा दवाखाना ट्रस्ट आहे त्यामुळे कसं माहिती आहे ना कामगार वगैरे भरपूर आहेत मी वाळव तालुक्यात असलो तर माझं दुकान सुलून तर दुकान आहे आता ही माझं घर जुळवाडी तालुक्यात आहे मी कराड तालुक्यात आहे तर असून काय माहिती आहे का दुसरी गोष्ट आबा बाबाने आम्हाला मिशीन दिलेत केस कापायच्या आम्हाला जर शेती काही ना काही तर भेट देत असल्या केस कापायची मिशीन कुणी अतुलबाबाने बर वाटप केलं तर तिची नाही मिशीनची किंमत नाही म्हणजे 1500 किंमत आहे बर त्यामुळे कसं आहे संस्था येत ना त्यामुळे आम्हाला अतुलबाबाने देणं गरजेचं आहे आम्ही सभासद आहे कारण 2 शेअर्स आहेत आमचं बर आता ही जागा माझी स्वतःची आहे त्यामुळे माझं पुढं आता कसं आहे मुलं वगैरे लावायचे म्हणजे मला सर्व्हिसला बाबांनी चान्स आहेत तर पिथुराई बाबी मागणं कुठं पडायचं सांगा म्हणजे ते भेटत नाहीत कधी 5 वर्षांनी ते भेटते त्यांचा जनसंपर्क चांगला आहे विकास त्यांनी भरपूर केला असं म्हणतात ना उभं काय केलाय सांगा की फक्त सिटी लेवलला चालतोय ग्रामीणला काय चालू आहे ग्रामीणला काय त्यांचा विकास नाही ना तसं यांच्या संस्था आहेत ही कधी पण भेटू शकतात ना समजा एकदम प्रोग्राम काय असला उद्घाटन असलं किंवा काय असलं तर ते येतात ना येतात येतात अतुलबाबा जरूर येतात सुरेशबाबा पण येतात पण गोरगरीबाई काय झालं कमी झाला ते येतात भेटून जातात ते त्यामुळे ते चांगले आहेत लोक बरं विद्यमान आमदारांनी किती कामं केली तुमच्याकडं बघा तशी कशी म्हणते का ती मोरली त्यांची पुढर काय काय नाही त्यांच्यापुरती कामं करून घेतात बाकीचे गोरगरीबाई कोणी लक्ष देत नाही असं आहे गोरगरीबाई लक्ष देत नाही ती असं आहे ते बाबा कसं सुरे बाबा लहान मुलापासून ते मोठ्या माणसापर्यंत ते पोचू शकतात ना आणि काय एखादी अडचण असली तर काढतात ते कामं करते ते आता दवाखान्यात बिल झालं समजा 1 लाख रुपये झालं बाबा आता गरीबाई परिषदेत एखादी कमी आहे बाबा ते 50-60 हजार रुपये भरायची ताकद आहे त्याच्यावर नाही 3-4 हजार रुपये भरायचे म्हटलं तर ते काय करतात ते माफ करते ते बिल कोरोना काळात पण तिने भरपूर साथ दिली आहे त्यांनी कोरोना काळात तिने काम केलं दवाखान्याच्या माध्यमातून तिने उपचार केले तुम्ही म्हणताय आता मला सांगा त्यांच्या एवढ्या सहकारी संस्था आहेत सगळं आहे विद्यमान आमदार जे आहेत पृथ्वीराज चव्हाण त्यांनी रोजगार निर्मितीसाठी काय केलं नाही तिने काही काही कामं बरीचशीच केली ती लोकांची तसं पण म्हणता येत नाही आता ग्रामदेवत म्हणा काय म्हणा प्रत्येक गावातून त्यांनी केले रस्ते कडी रस्ते केले खडीकरण काय केले पाणी सोय काय काय केली आहे तिने पण केले असं काय नाही केले तिने बरं सर्व्हिस एखादं कोण बँकेत किंवा काय असं जागा शिल्लक आहे तिने पण लावले ते असं पण काय असं आहे पण कामाच्या बाबतीत म्हटलं तर भोसले यांचे काम भरपूर आहे तसं संस्था आहे त्या भरपूर आहेत काय शिकावे काय वाटतं तुम्हाला बदल होणार काय आहे असं जर राहणार बदल हे निश्चित होणार 100% बदल होणार अतुलबाबा भोसले ही शेवटाचा आमदार होणारच निश्चित हो 100% बर मित्र काय सांगशील तुझ्या भागात विद्यमान आमदारांकडनं विकास कामं झालीत का नाहीत झालेले झाल्यात म्हणून सांगते तिथं मोठे मोठे बोर्ड लागले नाही इथं तर आमच्या ग्रामीण भागात त्यांनी काय केलेलं नाही मग तुझ्या मनातला आता आमदार कोण असणार आमच्या मनातला आमदार फक्त आणि फक्त अतुलबाबा भोसले काय कारण कारण की त्यांच्यामुळे इथे रोजगार निर्मिती उपलब्ध होते मोठ्या प्रमाणात कोणतंही पद नसताना त्यांनी आत्ता एवढा निधी आणलाय कराड दक्षिणसाठी 450 करोडहून अधिक निधी त्यांनी आत्ता इथं आणलाय कसं काय शक्य झालं त्यांना त्यांचे ओळख वरपर्यंत आहे त्याच्यामुळे त्यांनी आणलेलं आहे रोजगार निर्मितीसाठी त्यांनी काय केलं रोजगार निर्मितीसाठी त्यांनी कृष्ण हॉस्पिटल असेल कारखाना असेल इथं आयुर्वेदिक कॉलेज असेल त्याच्या माध्यमातून त्यांनी भरपूर असे रोजगार इथे निर्माण केलेले आहेत आणि विद्यमान आमदारांनी काय केलं विद्यमान आमदारांनी एकही रोजगार असा उपलब्ध केलेला नाही इथं तरुणांसाठी मग विकास केला की नाही बाकीचा तरी विकास झाला बाकीचा विकास आमच्या इकडे तर त्यांनी काय सुद्धा केलेला नाही अरे पण जनसंपर्क त्यांचा चांगला येतो अजिबात नाही इथं एखादा त्यांचाच कार्यकर्ता जरी एखादा त्यांच्या कार्यकर्त्याच्या घरातलं जरी एखादं कोणी एक्सपायर झालं तरी सुद्धा ते कधी इथं आले मला दिसलेलं नाहीत ते अतुलबाबा भोसले असतील
त्यांचा असा आहे छोट्यातला छोटा कार्यकर्ता जरी असला तर त्यांच्या घरात जरी सुखाचं दुःखाचा जर काही कार्यक्रम असेल काय असेल तर ते तिथं लगेच उपस्थित असतात. तू काय सांगशील तुझ्या मनातला आमदार कोण? माझ्या मनातला आमदार अतुल वापस का काम करतात. अरे तुम्ही आता काम करतात विकास केलाय तुम्ही म्हणा लागलाय मग दोन वेळा आता पृथ्वीराज बाबा इथं आमदार म्हणून राहिले मुख्यमंत्री झाले की मुख्यमंत्र्याला टक्कर द्यायला पाहिजे होणारच की मुख्यमंत्री पदाचित होते त्याच्यामुळे जरा शहरामधून माणसांना खोटं बोलून काय करून त्यांनी मतदान घेतलेलं आहे. आत्ता 35 वर्ष आमदार राहिलेले उंडागर काका त्यांनी त्यांना सपोर्ट दिला मागल्या वेळेस म्हणजे दोघं जण वेगवेगळे लढलेले शेवटच्या टप्प्यात ते एकत्र झाले त्याच्यामुळे जरा ते त्यांनी तेही फिरवलं त्याच्यामुळे जरा हे झालं. आता त्यांचं निधन झालं त्यानंतर आता उदयसिंह उंडाळकर त्यांच्या सोबत असतील का? ते सोबतच फिरत आहेत की होय मग त्याचा फायदा त्यांना होणार का नाही? फायदा असा काही त्यांना होणार नाही फायदा होऊ शकत नाही कारण ते एकत्र लढले तर उदयसिंह दादांनी सुद्धा काही इथं काम केलेलं नाही अजिबात लोकांचे इथं फक्त अतुलबाबा भोसलेच चालणार बाकी आम्हाला नेत्यांचं बाकी काय माहीत नाही एवढं फक्त बाबा. दादा काय सांगाल तुम्ही आता एक कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे एक नागरिक आहात विद्यमान आमदारांनी तुमच्या इथं कामं केली का? आता अतुलबाबांनी तरी कामं भरपूर दिली नाही पण विद्यमान आमदारांनी केली का? ती पूर्वी केलेली होती गेल्या 5 वर्षात. गेल्या 5 वर्षात? या पाच वर्षात काय काम नाही. मग गेल्या 5 वर्षात ते तिकडं असताना ते मुख्यमंत्री पण होते ना? काय त्यांनी निधी दिला नसेल काय ते काय आपल्याला माहित नाही. बरं पण बाबांनी दिलाय निधी अतुलबाबांनी दिला. अतुलबाबांनी कसा काय दिला त्यांच्याकडे ना पद आहे ना काय? त्यांनी दिला काय आता त्यांनी पद नसताना मग तीच मोठेपण आहे ना म्हणजे त्यांनी कुठं पद नसताना काय नसताना त्यांनी आतापर्यंत एवढा जी जुळेवाडीला दिला निधी म्हणजे कुठं त्यांच्या प्रयत्नातनं ते आणून त्यांनी आपलं म्हणजे प्रत्येक मंत्र्यांना भेटून बाबा कुठं काय लागतोय निधी ते आपलं त्यांनी पोच केलं. बरं त्यांच्या माध्यमातून चांगलं काम झालं गावात. पण विद्यमान आमदारांनी पण कामं केल्यात असं म्हणतात की पूर्वी केलीत की पूर्वी 2 शाळेसाठी 2 म्हणजे ह्याच्या खोल्या बांधायसाठी आले होते पण ते काय पूर्ण झालेच नाही. शाळेच्या 2 खोल्या बांधायसाठी आलेले एक कुदळ मारली आणि ते गेले ते अजून त्या जुळेवाडी गावात आमच्या आलेलेच नाहीत. ते गेले 7-8 वर्ष झालं असेल त्यांनी कुदळ मारली शाळेवरती येऊन उद्घाटन केलं पण त्याच्यावरती ते इथं आलेले पण नाहीत आणि त्याची एक ईट पण तिथं पडलेली नाही अजून शाळेवरती. आणि अतुलबाबांच्या माध्यमातून आत्ता शाळेसाठी निधी आणलेला आहे ब्लॉक बसवणे काय बसवणे त्यांनी निधी टाकला ते दुसऱ्या महिन्यापासून काम चालू झालं ते आता पूर्ण झालेलं आहे सर्व काम. सगळी कामं पूर्ण आहेत गावात CCTV असतील काय असतील. निवडणुकीमध्ये अतुलबाबांचा पराभव का व्हा? पराभव होण्याचं कारण म्हणजे त्यांचा अपप्रचार अपप्रचार भरपूर प्रमाणात त्यांनी केला त्याच्यामुळे ते लढून त्यांनी प्रचार केला. कुठले गट होते? उदयसिंह पाटील उंडाळकरांचा आणि पृथ्वीराज चव्हाण सेम दोघांनी जे आदल्या 2 दिवसात बाबा दोघं सेपरेट उमेदवार होते ना पण लास्ट 2 दिवसात दोघं एकत्र होऊन म्हणून त्यांनी सांगितलं बाबा पृथ्वीराज चव्हाण दोघं एकत्र लढून एकटाच प्रचार झाला ना. हे कारण असू शकते 100% असू शकणार ना. काका तुम्ही काय सांगाल तुम्ही या भागातले एक नागरिक आहात ज्येष्ठ नागरिक आहात तुम्ही अनेक निवडणुका बघितल्या इथलं राजकारण देखील बघितलं काय वाटतंय तुमच्या मनातला आमदार कोण? आत्ता तर बघितलं तर अतुलबाबाचं आहे. का? ही असं बरीचशीच कामं केली ती म्हणजे काही पद नसताना. होय पद नसताना कामं केली मान्य आहे मला पण विद्यमान आमदारांनी पण तेवढीच कामं केली. हो केलीत की त्यांनी सुद्धा केले ते मागच्या 5 वर्षात केलेत त्यांनी पण जसे पृथ्वीराज बाबा इकडे जास्त येत नाही ते अतुलबाबा जास्त येऊन सगळ्यांचे गाठी वगैरे घेऊन ही करते ते इथं आता ब्लॉक बसवणे खडीकरण करणे सांगितलं की कुदळ मारली आणि ते 8-7-8 वर्षापूर्वी कुदळ मारली ते गेलेच ते गेलेच त्यात काय खरं आहे? हो आहे खरं ते आलेलेच नाहीत बरं जर आले तर मग त्यांनी त्याच्यावर विचार करावा जर त्यांनी कुदळ मारून गेले तर ते आले का नाही. आता या निवडणुका सगळ्या सुरू आहेत या निवडणुकीमध्ये त्यांचा जनसंपर्क तरी झालाय का? हो झालाय की ते येऊन गेलेत किती आता आज बी बहुतेक येणार आहेत वाटतं. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK News चॅनेलला सबस्क्राइब करा.